तर मित्रांनो, आपल्याला भैरवनाथ कुल्फी आईस्क्रीम या ठिकाणी खरं तर ह्या मित्राचा गाडा भेटलेला आहे. भाई कहाँ से हो? इधर ही रहते हैं. लेकिन पहले से तुम्हारा स्टेट राज्य कौन सा है? राजस्थान से. कितने साल से हो आप? चार पाँच साल से. या तो गाड़ी के लिए तो बोले यार, तुमने तो मस्त बनाया है. गाड़ी कैसे, हाथ से या ए, इसको स्प्लेंडर को बनाया क्या ये? मस्त भाई ने तो जुगाड़ बनाया यार. तो ये देखो मित्रों, तुम्हें पाहू शकता स्प्लेंडरला त्या मित्राने तो गाड़ी बनवलेला आहे. आईस्क्रीम भैरवनाथ कुल्फी सेंटर. बाबा 5 वर्षापासून 5-6 साल हो गए ना, 5-6 वर्ष झाले या ठिकाणी थांबतोय, राहायला येतोय. यहाँ पे रुकता है कि आज आके करता है? यहीं पे रहते हैं. और बाद में जो ठंडी के मौसम में क्या यही डेली बंद करके, अभी जब धूप काला चालू हो जाएगा तो वो रिटर्न आते हैं. तो मित्रों अपन ऐकू शकता दिन का कितना पैसा मिलता है? वो सीजन के ऊपर रहता है ना. तो डेली का पकड़ेंगे तो अभी नहीं मिलता इतना, अभी चालू किया है 4-5 दिवस. मित्रांनो आता 4-5 दिवस झाले चालू केले म्हणतोय तो. तुम्ही ह्या ज्या गाड्याचं जर मस्त पाहिलं ना डिझाईन, या ठिकाणची त्याची लाईटिंग, आणि मला आवडलं म्हणजे काय ना, तुम्हाला नक्कीच आवडलं असं, त्यांनी या स्प्लेंडर गाडीला जुगाड केलं आहे. बघा गाडा कुठं पण घेऊन जाऊ शकतो. रस्त्याने आपण लहानपणी पाहत होतो की राजस्थानचे गाड्या यायचे आणि ते हाताने ढकलत जायचे, आईस्क्रीम 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 बोलायचे. मग आपण त्यांना ती कुल्फी कांडीतली आईस्क्रीम मागायचो किंवा कोनमधली आईस्क्रीम. आता त्याच्याकडं कोनमधली आईस्क्रीम आहे. भाई यार बचपन की याद तो फिर से जाग उठी आहे. तो यही कोनवाला आहे ना, ये कोनवाला एक इसको क्या बोलते कोनी है नी. हा तो कोन खिला एक. पैसा नाही आहे देगा क्या? कितना देगा? चार किया ना, चार तो पैसा नहीं, मैं अकेला हूँ तो मेरे पास तो पैसा नहीं है. तो पैसा नहीं है तो देगा मुझे खिलाने के लिए, खाने के लिए देगा? बघा मित्रांनो तो बोलतोय पैसे नसले तरी चालेल, तू मी तुला देतो. आपल्याला एक बाकीचे पण मित्र आलेले. कुठून आलाय तुम्ही? पानसरवाडीहून या ठिकाणी आलेले आहेत ते दोघ. पण सच में खा लू काय भाई, पैसा नाही आहे मेरे पास. हे बघितलं का मित्रांनो, तो म्हणतोय बिंदास खा. ठीक आहे भाई, तेरे तरफ से प्यार से दिया ना, नाराज तो नाही आहे? बघा नाराज नाही आहे तो. पहिल्यांदा आता आपण कोण तुम्ही पाहू शकता. आता या कोणची आपण टेस्ट करूया. तर हे कोण आपण त्याच्याकडून घेतलेला आहे. खरं तर वातावरण एवढं गार आहे प्रचंड, त्यांनी पण ते जर्किंग घातलं आहे. बघा विकतोय गारीगार, थंडी आहे म्हणून, आणि विकतोय गारीगारानं आपल्याला खायला घालतोय गारगारच, आणि त्याला इतकी थंडी वाचते त्याने देखील जर्किंग घातलं. पण मित्रांनो क्वालिटी एकदम मस्त आहे. भैरवनाथ कुल्फी आईस्क्रीम जो सुपेच्या कधी सोंडेवरती आला, हा चौफुला आणि मोरगाव, या चौफुला मोरगावच्या कॉर्नरवरती ह्या वाईचं दुकान आहे पूजा गार्डनच्या शेजारी. म्हणजे गाडा आहे त्याचा, या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही ते आईस्क्रीम खरेदी करू शकता. पण मित्रांनो आपल्याला त्याचे जे आहे ना, जे काही आपण कोण घेतलेला आहे, आपल्याला त्याचे फ्रीमध्ये नको. आपण त्याचं फक्त एक मत बघत होतो, पण आपण त्याला आपले काय असणारे आहेत ना हे आपण त्याला त्याचे पैसे दिले. भाई आपण त्याला पैसे दिलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला गुड नाईट.